मिर्झा राजांचे वडील राजा मानसिंह यांनी आपली बहीण मानबाई सासरचे नाव मलिका शाह बेगम ही नरुद्दीन मोहम्मद सलीम उर्फ जहागीर बादशाह यास दिली होती आणि हीच परंपरा मिर्झा राजांनीही आस्थापूर्वक सांभाळली होती. मोगल सुलतानचा सासरा होण्याचे, मेहुण्या होण्याचे, मामा होण्याचे महान भाग्य तुमच्या शिवाजीला तरी जोडता आले का? शिवाजीलाच काय, परंतु प्रभू रामचंद्राला सुद्धा हे भाग्य जोडता आले नसते, कारण त्याला मुलगीही नव्हती आणि बहीणही नव्हती. आणि मिर्झा राजांची औरंगजेबाला आठवण झाली नसती तरच आश्चर्य होते. औरंगजेबाने त्यांना तशरीफ फरमावली. मिर्झा राजा औरंगजेबापुढे हाजीर झाले. त्याने मोठ्या विश्वासाने व गौरवाने राजांवर दख्खनची मोहीम सोपविली. सर्व पराभूत झाले म्हणून आता मिर्झा राजांसारख्या कदीम वफादार सिपसालारवर दख्खनचा मुकाबला सोपविण्यात आला. हाच केवढा मोठा गौरव होता त्यांचा. मिर्झा राजांबरोबर त्यांचा नायाब म्हणून अशाच एका जबरदस्त सरदाराची नेमणूक औरंगजेबाने मुकरर केली. त्याचे नाव दिलेर खान पठाण, एक राजपूत तर दुसरा पठाण. दोघेही शूर, दोघेही शेर. एक इस्पानदियर दियार तर दुसरा हुशंग. एक दिलेर तर दुसरा रुस्तम. याशिवाय दुसऱ्या अनेक सरदारांना मिर्झा राजांच्या निस्बतीस औरंगजेबाने दिले. या दिवशी हिजरी सन 1075 च्या राविलावलचा 19वा चंद्र आसमानात होता. दिनांक 30 सप्टेंबर 1664. मिर्झा राजा या नव्या मोहिमेच्या तयारीस लागले. औरंगजेबाच्या 47वा वाढदिवस थोड्या दिवसावर येऊन ठेपलेला होता. त्या दिवशी नव्या नेमणूक बदल्या बढत्या वगैरे गोष्टीचे हुकूम बादशाह सोडित असे. मिर्झा राजांच्या नसिबीत आणखी कोकणात कोणकोणत्या सरदारास द्यावयाचे औरंगजेबाच्या मर्जीत होते ते ठरवून त्यांना त्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर फरमाने सुटावायची होती. औरंगजेब वर्षातून 2 वेळा स्वतःला सालगिरह म्हणजे वाढदिवस साजरा करीत असे. एकदा शमसी सालाप्रमाणे आणि दुसऱ्यांदा कमरी सालाप्रमाणे. यंदाचा त्याचा शमसी सालगिरह दिवस हिजरी 1075 रवी उसनीच्या 19व्या चंद्राला येत होता. या दिवशी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तो विविध मौल्यवान व उपयुक्त वस्तूंनी स्वतःची भारंभार तुला करीत असे व त्या सर्व वस्तू व धन दान करीत असे. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस उगवला. दिनांक 29 ऑक्टोबर 1664. त्याच्या आयुष्याला 46 वर्षे पूर्ण झाली. आणखी किती उरली होती कोण जाणे, परंतु एकूण 125 वर्षे आपण जगणार आहोत असे तो म्हणत असे. सर्व भरोसा अर्थात परमेश्वरावर होता, त्याचा आणि प्रजाजनांचाही. या वाढदिवस समारंभाचे प्रसंग औरंगजेबाने दाऊद खान कुरेशी, राजा जयसिंह सिसोदिया, इहोत श्याम खान, शेख जादा, कुबात खान, सुजन सिंह बुंदेला, जबरदस्त खान, बांधील बख्तियार, बरकदाज खान, मुल्ला महिया नावायात, राजा नरसिंह गौंड, पुरणमल, बुंदेल, किरत सिंह, कछवा म्हणजे मिर्झा राजांचा धाकटा मुलगा आणि खुद्द दिलेर खान या सर्वांस हुकूम सुटले की मिर्झा राजांच्या लष्करात सामील व्हा. पेशखाने उभे राहिले. रसद, तोफखाना, बारूद, गोळा वगैरे युद्ध साहित्य व प्रारंभी 14,000 शिबेंदी डेरेदाखल झाली. पुण्याला पोहोचेपर्यंत वाटेने हा आकडा फुगत जाणार होता. मिर्झाराचे डेरे दाखल झाले. एक एक सरदार आपापल्या फौजेनिशी राजांपुढे हजर होऊ लागला. वरील यादीशिवाय कुतुबुद्दीन खान, उदयराज मुन्शी, उग्रसेन कच्छवा, जानीबेग, बक्षी, गाजीबेग वगैरे अनेक सरदार जमा झाले. मिर्झा राजांनी आपल्या तोफखाण्याकरिता मुख्य दरोगा म्हणून एक प्रख्यात सरदार घेतला. त्याचे नाव निकोलाओ मुन्ची. हा कुठला प्राणी? हा होता रोम देशातील इटलीतील व्हेनिस नावाच्या शहरातील रहिवासी, मोठा चाणाक्ष आणि चौकश. औरंगजेबास अखेरचा कुर्णिसात करून राजे निघाले. दिलेर खान आपल्या वतनावर गेला होता. तो परस्पर येऊन राजांच्या छावणीत सामील होणार होता.
दिलेरखानाच्या पायाशी आपला पाय का बांधण्यात आला आहे हे मिर्झा राजांनी पूर्ण ओळखलेले होते. त्यांना सर्व काही समजत होते. मोगल बादशहाकरिता स्वतःचा जीव आगीत वैराला त्याच्या घरात पोटच्या मुली दिल्या आणि कसलाही त्याग केला तरीही हे बकासूर कधीही प्रसन्न व्हायचे नाहीत किंवा आपल्याला आपला समजायचे नाहीत हे त्यांना पूर्ण समजत होते. पण असल्या क्षुल्लक उपेक्षा भंगाच्या आहारी जाऊन औरंगजेबाच्या सेवेत मात्र कसूर करायला ते वेडे नव्हते. फार दूरदर्शी बादशाह आणि परमेश्वर यात यत्किंचितही फरक न करण्या इतक्या उच्च आणि उदात्त पातळीवर ते पोचलेले होते. शिवाजी राजांसारख्या कंटकाचे निर्दालन हेच आता त्याच्यापुढे ध्येय होते. मिर्झा राजांनी दिल्ली सोडली. लवकरच वाटेत दिलेर खान मिर्झा राजांना येऊन मिळाला. पुढच्या चढाईत बेत खलले जाऊ लागले. दिल्लीचे हे दोन राहू केतू आपसरून सूर्यास ग्रासावयास निघाले. क्रोधानाम संवत्सराच्या पौष महिन्याची ही अखेर होती. अमावस्येच्या दिवशी सूर्यास ग्रहण लागणार होते. त्या प्रखर प्रतापी सूर्यनारायणासही अशा संकटांना तोंड द्यावे लागतेच. हा मानवाची काय कथा. पण तरीही आचारायाचार कर्मयोगच न दमता न वैतागता कौशल्याने आचारायाचा सत्कार्य करीत असतानाही संकटे यायचीच. त्यातून देवांनाही सुटका नाही मानवांनाही पळवाट नाही अशा संकटांनाच महत्त्वकार्याची परवानी मानायची. ग्रहणकाल ही परवणीच होय. मंत्र साधना करावयास चित्त एकाग्र करून तपश्चर्या पुरश्चरण करावयास इच्छित सिद्धीसाठी सुखोपभोगाचा त्याग करून संयम शिकावयास महत्पुण्य प्राप्त करावयास ग्रहणकाल हीच परवडी. संकटकालात घडत खडतर निश्चयाने मिळवलेल्या यशाची तुलना कशाशी होऊ शकणार नाही. आणि त्याग करावयास दान करावयास प्रसंगी घरदारावर तुळशीपत्रही ठेवावयास ग्रहणकाल हीच परवणे. वस्त्रदान द्रव्यदान जरूर पडल्यास सर्वस्वदान रुधिराचे अर्ध्यदानही प्राणदानही. आणि ही तयारी असली की राहुकेतू कितीही प्रबल असोत खग्रास ग्रहण लागले तरी धारातीर्थीर उभे राहून ईद अर्ध्या दत्त न मम असे म्हणत अर्ध्यदान केल्यावर पूर्ण गिळलेले सूर्य चंद्रसूर्यही राहुकेतूच्या नरड्यातून त्यांच्या नरड्या फोडून बाहेर ओढून काढता येतात. सूर्यास ग्रहणाचे वेद लागले होते तरीही सूर्य प्रसन्न गांभीर्याने मार्ग आक्रमित होता. आईसाहेबांच्या मनात इच्छा निर्माण झाली की या ग्रहणकालात खूप दानधर्म करावा. कशाचा किती पुत्र कर्तबगार असला म्हणजे हे प्रश्न गौण असतात. तपशील अवलंबून असतो आईच्या शब्दावर. आईच्या शब्दाची किंमत फार मोठी आहे. या शब्दाची किंमत कुबेराच्या पुढेवरही ठरू शकत असे नसते. ती ठरू शकते पुत्राच्या अंतःकरणात. शिवबासारख्या मातृभक्त पुत्र त्यांना आलाभला होता. शिवबाने त्यांच्या कितीतरी इच्छा पूर्ण केल्या होत्या. कलियुगाच्या मानवाला शक्य असते तर भीमाप्रमाणेच आईसाहेबांसाठी त्याने इंद्राचा ऐरावतही स्वर्गातून आणला असता. शक्य त्या बाबतीत त्याने आईसाहेबांना कुंतीच्या पंक्तीस बसवलेच होते. आता ज्यांना दानधर्म करावायचा होता आईची ही इच्छा पूर्ण करण्याकरिता पृथ्वीच्या वजनाइतकी संपत्तीही आईपुढे ओतावयास त्याने कमी केले नसते. पण ते अशक्य होते. पृथ्वीच्या वजनाइतके दान करावयास महाराजांच्या खजिन्यात दौलत अजून जमलेली नव्हती. पण पृथ्वी इतक्याच थोर असलेल्या आईच्या वजनाइतकी मात्र संपत्ती जगदंबेच्या कृपेने महाराजांच्या शेल्यात होती. बस ठरले आईसाहेबांची तुळा करावायची. सुवर्णतुळा केवढी गोड कल्पना. केवढे रम्य केवढी मंगल झाले. सुवर्णतुळेसाठी जागाही ठरली. ती तर फार उत्कृष्ट अचूक सह्याद्रीच्या एका उत्तुंग शिखरावर श्री महाबळेश्वराच्या मंदिराजवळ. श्री महाबळेश्वराचे मंदिर फार प्राचीन प्रतापगडापासून अगदी जवळ पण खूप उंच. समुद्रसपाटीपासून 4,386 फूट. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचा कैलास. येथे स्वयंभू शिवलिंग आहेत. महापवित्र श्रीकृष्णा नदी येथेच उगम पावते. एकट्याच कृष्णाबाईचे हे माहेर नाही. या 5 जणी सख्या बहिणी
कृष्णाबाई, कोयनाबाई, वेणाबाई, गायत्री आणि सावित्री सर्व समर्थ रामदास स्वामीचे एक शिष्य दिवाकर गोसावी यांनी आपल्या एका बहिराम भट नावाच्या संबंधिताकडून महाबळेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम 8 वर्षापूर्वी इसवी सन 1657 अखेर करविले होते. समर्थांनीही हे स्थान फार प्रिय होते. हिरवीगार किर्र झाडी, खोल खोल दऱ्या, सरळ उभे ताट कडे, महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचे नंदनवन, महाबळेश्वर म्हणजे अनेकविध रंगबेरंगी पक्ष्यांची किलबिल, निजरांची रंजिम, फुलांची दाटी आणि कद करवंदाची विपुलता. ह्या ब्रह्मरण्यावर समर्थही प्रसन्न होत. त्यांच्या प्रतिभेने ह्या ब्रह्मरण्यावर काव्य कौतुक उधळले होते. कैलासनाथ श्री शिव महाबळेश्वर या ब्रह्मरण्यातून स्वयंभू प्रकटला होता. पंच नद्यांच्या उगम सन्निधीच श्री महाबळेश्वराचे मंदिर होते आणि आहे. सुवर्ण तुळेकरिता जागाही योजण्यात आली होती. ह्या मंदिरापासून जवळच पश्चिमेला समर्थाने स्थापन केलेला हनुमान तेथून जवळच एका छोट्या मंदिरात उभा होता. महाबळेश्वर येथील एक मोठे सत्पुरुष वेदमूर्ती गोपाळ भट्ट बिन श्रीधर भट्ट महाबळेश्वरकर हे तर आईसाहेबांचे व महाराजांचे गुरु होते. ते थोर सूर्योपासक होते. आईसाहेबांच्या तुळेसाठी विपुल सोने महाबळेश्वरावर रवाना झाले. आईसाहेबांबरोबर महाराजांचे अत्यंत जुने मुत्सद्दी सोने विश्वनाथ डबीर आणि इतर लवाजमा शिखरावर रवाना झाला. सोनोपंत डबीर आता अगदी थकून गेले होते. पंताचे वय खूपच झाले होते. दृष्टी आणि शक्ती पार विरघळली होती. दिव्यातले तेल अगदी संपत आले होते. महाराज सोनोपंतांना वडिलासारखा मान देत. पंतांनी आतापर्यंत स्वराज्याची मनोभावे अपार सेवा केली होती. औरंगजेबाकडे ते वकील म्हणूनही एकदा गेले होते. शाहिस्तेखानाकडेही ते वकिलासाठी गेले होते. परंतु फारसी भाषा उत्तम जाणत होते. पंत फारसी भाषा उत्तम जाणत होते. पंतांचे चिरंजीव त्र्यंबक पंत हेही स्वराज्यात निष्ठेने राजसेवा करीत होते. तेही फारसी उत्तम जाणत होते. महाराजांच्या अगदी बालपणापासून सोनोपंत महाराजांच्या पाठीशी सावलीसारखे उभे होते. सूर्यग्रहणात सुवर्णतुळेचा सोहळा महाबळेश्वर सन्निध होणार होता. त्याकरिता आईसाहेबांसमवेत पंतही निघाले. महाबळेश्वराचे आवार व मंदिर गजबजून गेले. ग्रहण काल लागला. स्नानादी विधी झाले आणि एका परड्यात आईसाहेबांना बसवण्यात आले. दुसऱ्या परड्यात सोन्याच्या मोहरा पुतळ्या टाकण्यास सुरुवात झाली. शास्त्री पंडित तुलादाना विधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा. उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर आहे. तेथे ते प्राचीन शिव मंदिर आहे. जवळच पंचगंगाच्या उगमधारा खळखळत आहेत. ब्राह्मण वेद मंत्र म्हणत आहेत. एका परड्यात एक आई बसली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या परड्यात ओंजळीने सोने ओतत आहे. करा तर खरी एकदा कल्पना या मातृपूजेची. आईसाहेबांची तोळा झाली आणि नंतर थकल्या भागलेल्या सोनोपंत डबेरांनाही तागडीत बसवून त्यांचीही सोन्याने तोळा करण्यात आली. सोनोपंताचे नाव आज अगदी सार्थ झाले. दोन्ही परड्यात भारंभार सोने होते. दोन्ही तुळा पार पडल्या. दिनांक 6 जानेवारी 1665 यावेळी मिर्झा राजाने नर्मदा तीरापर्यंत येऊन पोचले होते. हंडियाच्या घाटाने मिर्झा राजाने नर्मदा ओलांडली. दिनांक 9 जानेवारी 1665. आता त्यांच्या डोक्यात एकच विचार सतत घुळत होता. या शिवाजीला लोळा पांगळा करण्यासाठी कोणती शस्त्रास्त्रे आणि कोणते डावपेच वापरावेत. हा शिवाजी भोसल्याविरुद्ध आजपर्यंत विजापूरहून आणि दिल्लीहून जे जे कोणी उस्ताद वस्ताद आले त्या सर्वांची त्या शिवाजीने हाडे मोडून पाठविणी केली. कोणी घरी परतले, कोणी स्वर्गात परस्पर गेले आणि तेच सर्व आठवून मिर्झा राजेही मनातल्या मनात सारखे दचकत होते. आता आपली पाळी आली. आपले काय व्हायचे ते मनात म्हणत होते.
शिवाजी मोठ्या दरोडेखोर मोठा हुन्नरवंत आणि मर्दानी शिपाई अंगाचा खास आहे. अफजल खान अंगे मारीला शास्ताखानाच्या डेऱ्यात शिरोन मारामारी केली. आपणास यश कैसे येईल? दिलेर खान पठाण मिर्झा राजाच्या छावणीत दाखल झाला होता. दिलेर खानावर फार मोठी जबाबदारी होती, दुहेरी जबाबदारी. औरंगजेबानेच ती त्याच्यावर टाकली होती. दुसरी जबाबदारी शिवाजीचा भिमोड करण्याची आणि पहिली जबाबदारी मिर्झा राजावर लक्ष ठेवण्याची. औरंगजेबानेच त्याला गुप्त मंत्र पाठविला होता की सांभाळ रे बाबा, हा मिर्झा राजा राजपूत आहे आणि तो शिवाजी त्यांच्या जातीचा आहे. दोघेही एकदिल होऊन काहीतरी फितवी फितोरी करतील. तो मोठ्या एतबाराचा खानजादा म्हणून त्याच्याबरोबर पाठवला आहे. शाही मसलतीस दगा होणार नाही, याबाबत तू खबरदार राहा. मिर्झा राजावर लक्ष असू दे. ज्या औरंगजेबाकरिता मिर्झा राजा या म्हातार वयातही आपल्या जीवाचा आटापिटा करीत होते तो औरंगजेब असा होता. दुसऱ्याचा विश्वासघात करणारी माणसे नेहमीच अत्यंत संशयी असतात, कपटी असतात. पण काय करायचे, मिर्झा राजांचे औरंगजेबावर फार प्रेम होते आणि प्रेम म्हटल्यावर सगळे प्रश्नच संपतात.